प्रत्येकाला असं वाटत होतं की दुष्काळी महाराणाचं जे नंदनवन झालं ते माझ्या देवाच्या कृपेने झालं हे प्रत्येकाला ठाऊक होत, पण प्रत्येकाला देवापर्यंत जाता येत नव्हतं. म्हणून देवानं एक पुजारी ठेवला होता. देवानं एक पुजारी ठेवला होता. पुजारी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सांगायचा, मी मनोभावे देवाचं जे काही आहे ते सगळं करतोय. येणारा भक्त सुद्धा एवढा भाविक होता, तो प्रत्येक वेळी पुजाऱ्याच्या पायावर डोकं टेकवत होता. देव आणि भक्त याच्या मध्ये पुजारी होता. वर्ष मागून वर्ष लोटली. गावाचं हेच म्हणणं होतं की जे काही देवाचे निरोप आहेत तेच पुजारी पुढे पोहोचवतोय. हे सगळं घडत असताना एक दिवस पुजारीच म्हटला, मगाशी व्हिडिओ बघितला, योगायोग असू शकतो. एक दिवस पुजारीच म्हटला की देवामध्ये आजकाल बहुतेक तशी ताकद राहिली नाही. देवामध्ये अशी ताकद राहिली नाही. हे ज्या दिवशी पुजारी म्हटला त्या दिवशी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गाव असलेला त्या गावानं ठरवलं, देव आपण बदलू शकत नाही. आपली साधी संस्कृती, आपली साधी परंपरा आहे. या गोष्टींशी प्रामाणिक राहणं फार महत्वाचं आहे.